व्हॅसलीनचे इतके उपयोग पाहून तुम्ही आश्चर्यचकितच व्हाल. व्हॅसलीनचा एकच उपयोग आपल्याला माहित आहे, तो म्हणजे ओठ फुटलेले असतात त्यावरती आपण व्हॅसलीन लावत असतो. आज मी तुम्हाला व्हॅसलीनचे इतके उपयोग सांगणार आहे, ते जनरली आपल्याला रोजच्या वापरात सहज कामी येत असतात. तर बघा, आपण व्हॅसलीन हे जनरली फुटलेले ओठ किंवा कोरडी झालेली त्वचा यावरती लावत असतो. बघा, आता लग्न समारंभ असो, कोणताही कार्यक्रम असो, त्यात आपण परफ्यूम हे वापरतच असतो. पण परफ्यूम आपल्या लावल्या लावल्या लगेच काही कालांतराने त्याचा वास निघून जात असतो. तर हेच परफ्यूम तुम्हाला जास्त वेळासाठी टिकून ठेवायचं असेल तर बघा, कानाच्या मागे किंवा मनगटावरती हे तुम्ही व्हॅसलीन लावायचंय आणि त्या जागेवरती तुम्ही परफ्यूम लावायचंय. तर हा परफ्यूम याला चिपकून जाईल आणि दीर्घकाळ तुम्हाला दिवसभर हा परफ्यूम जाणवेल, याचा वास मुळीच निघणार नाही. इतकं हे प्रभावी हे आपलं व्हॅसलीन. तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून बघा. आणि बघा, लग्न समारंभ, कोणत्याही डेली रुटीनचा कोणताही कार्यक्रम असेल तर आपण हे नेल पेंट लावत असतो. पण ही नेल पेंट लावत असताना अशी आपली हाताच्या बाहेर लगेच निघून येते आणि ती काढणं आपल्याला मुश्किल जात असतं. तर बघा, एक एकदम बेस्ट तुमच्यासाठी टिप्स सांगते. तर हे व्हॅसलीन तुम्ही नखांच्या अवतीभोवती लावायचंय, नखांच्या बाहेरच्या साईडला लावायचंय आणि त्यानंतर नेल पेंट लावायचे आहे. आणि नेल पेंट लावले गेल्यावरती बघा, अशा पद्धतीने जी बाहेर आलेली नेल पेंट असते ती बोगस दिसते आणि आपल्या नखांचं सौंदर्य खराब करीत असते. तर बघा, लावल्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि बाहेर निघालेली ही नेल पेंट अशा पद्धतीने पुसून घ्यायची. संपूर्ण हे नेल पेंट लगेच पुसली जाईल आणि अतिशय छान सुबक अशी नेल पेंट आपल्या नखांचं सौंदर्य वाढवेल. तर फ्रेंड्स, इतकं हे प्रभावी आणि आपल्या रोजच्या वापरात येणारं हे पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलीन हे भरपूर अशा कामात आपण उपयोग आणू शकतो. आणि याचे बेस्ट उपयोग या पुढेही मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्यानंतर एक जबरदस्त उपयोग बघा, आपण केसांना हेअर डाय करीत असतो, मग तुम्ही कोणत्याही कलरचा हेअर डाय करा, बर्गंडी करा, ब्लॅक करा, तर ते हेअर डाय करत असताना कपाळावरती बघा आपले असे लाल सगळे काळे काळे डाग येत असतात आणि धुतल्यानंतर ते डाग जातही नाही. तर त्यासाठी एक बेस्ट उपयोग बघा, तुम्ही केसांना हेअर डाय करण्याच्या अगोदर हे कपाळाच्या अवतीभोवती केसांची जी बाहेरची बॉर्डर आहे तिथे तुम्ही व्हॅसलीन लावायचं आहे. संपूर्ण पुढे मागे कपाळ किंवा कानावरती अशा पद्धतीने व्हॅसलीन सोडून तुम्ही नंतर हेअर डाय करायला घ्यायचंय. आणि हेअर डाय झाल्यावरती मग तुम्ही अर्धा एक तासाने तुम्हाला जितका वेळ हवा असेल त्यानंतर केस धुवून घ्यायचे. तुम्हाला बाहेर केसांच्या बाहेर कपाळावरती कोणत्याही स्किनवरती एकही डाग दिसणार नाही. इतकं हे प्रभावी आपलं हे पेट्रोलियम जेली आहे. लग्न समारंभ असो किंवा कोणतंही फंक्शन असो आपण हे मेकअप करीत असतो आणि हे मेकअप काढणंही आपल्याला जड जात असतं. तर व्हॅसलीन कापसाच्या बोडाला लावून तुम्ही अशा पद्धतीने हा मेकअप संपूर्ण काढू शकतात. आपल्या त्वचेला कोणतीही हानी पडणार नाही आणि एकदम रिलीफ वाटेल. हे बघा, थंडीचे दिवस आहेत, आपले हे अतिशय रुक्ष झालेले केस यांना जर चमक आणायची असेल तुम्ही अशा पद्धतीने व्हॅसलीन लावायचं. केसांना व्हॅसलीन आणून तुम्ही एक दिवस असंच पडू द्यायचं, छान मॉइश्चरायझरचं काम होईल आणि उत्तम प्रकारे चमक आपल्या केसांना येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही माइल्ड शॅम्पूने केस धुवायचे. तर रुक्ष झालेले केस आपले चमक सुद्धा येईल आणि त्यांना एक नवीन जीवन मिळाल्यासारखं तुम्हाला वाटेल. त्यानंतर नवीन स्लिपर आणत असतो, नवीन शूज आणत असतो आणि हे घातल्यानंतर हे आपल्याला चावत असतात किंवा त्या ठिकाणी दुखत असतं. तर बघा, अशा पद्धतीने शूज असतील मागे टाचांच्या जागेवर किंवा पुढे पोटांच्या जागेवर अशा पद्धतीने आतून स्लिपर असो किंवा शूजला असो तुम्ही अशा पद्धतीने व्हॅसलीन थोडं लावून घ्यायचंय. नवीन असली त्यावरतीच तुम्ही व्हॅसलीन लावून घ्यायचंय. तर कोणतीही नवीन चप्पल किंवा बूट असो तुमचे हे चावणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही. हे बघा फ्रेंड्स, कोणतंही फंक्शन असतं त्या इयरिंग्स, वेगवेगळे इयरिंग्स आपण कानात घालत असतो पण हे कधी कधी काय होतं,
कानातले हे जे मोठं रॉड असतं आणि आपले हे कान दुखत असतात किंवा आपल्याला कानांना दुखापत होत असते, कधी कधी हे आपल्या कानात जातही नाही, तर मग याचं बेस्ट सोल्युशन म्हणजे कानाच्या त्या छिद्रांच्या जागेवरती आपण हे व्हॅसलिन लावायचे. काही सेकंदातच तुमचे हे कानातले न दुखता लगेच जातील. आपलं हे घरातलं फर्निचर असो किंवा फर्निचरचं ड्रॉवर असो, कपाट असो किंवा दरवाजे असो, कालांतराने त्यांचा कर कर आवाज असा येत असतो आणि हा आवाज आपल्याला खराब वाटतो. तर यांचा आवाज तुम्हाला घालवायचा असेल, फर्निचरचा, दरवाज्याचा किंवा ड्रॉवर असेल यांचा आवाज तुम्हाला घालवायचा असेल, तर त्या जागेवरती कड्याच्या जागेवरती, मग ते दरवाजा असो की ड्रायव्हर असो, यांच्या कड्याच्या जागेवरती तुम्ही व्हॅसलिन लावायचा आहे. काही सेकंदात यांचा आवाज तुम्हाला गेलेला दिसेल आणि अगदी स्मूथपणे दरवाजे असो किंवा ड्रायव्हर असो ते लाग. बघा फ्रेंड्स, आपल्या मुलांची ही जीन्सची पॅन्ट असो की आपलं स्वेटर असो, बॅगची चेन असो, तर हे जर लागत नसेल, व्यवस्थित उघडत नसेल, तर या चेनच्या जागेवरती, चेन उघडायला लावायला त्रास देत असेल किंवा संपूर्ण चेनवरती तुम्ही अशा पद्धतीने व्हॅसलिन लावायची आहे. व्हॅसलिन लावल्याने उघड झाप केल्यानंतर तुम्हाला काही सेकंदातच अगदी स्मूथपणे ही चेन लागताना किंवा उघडताना दिसेल. इतकं हे प्रभावी आणि बेस असं हे व्हॅसलिनची उपयोग तुम्ही यापूर्वी कधीच बघितले नसते. त्यानंतर बघा, आपण भाज्या कापत असताना आपल्या हाताला हे कापलं जातं, खरचटलं जातं, त्यावरती हे असं खरबडीत आपले हात दिसत असतात, किंवा भाज्या कापलेले असताना सुद्धा आपल्या हातांना चिरा पडत असतात, तर हे अशा पद्धतीने व्हॅसलिन लावून त्याला तुम्ही असं कपड्याने रॅप करून घ्यायचं, सकाळी लगेच सगळ्या चिरा जाग गेलेल्या दिसतील. शिंकांनी आपली नाक अतिशय कोरडं झालेलं असतं, लाल झालेलं असतं, त्यावरती आपण हे लावत असतो. हे कोरडं झालेलं नाक, भेगा पडलेले नाकाला, तर ते व्हॅसलिन लावल्याने आपल्याला रिलीफ आणि आराम पडत असतो. तर हे व्हॅसलिन हे 1859 रॉबर्ट चीजबर्ग यांनी हे पेट्रोलियम जेलीच्या स्वरूपात आपल्या समोर इन्व्हेंट केलेलं आहे आणि याचे जबरदस्त उपयोग. बघा फ्रेंड्स, आपले जर टाचांना भेगा पडलेल्या असतील आणि अतिशय रुक्ष झालेली ही टाच खरबडीत झाली असेल, तर यावरती तुम्ही पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलिन लावून सॉक्स घालायचे, रात्रभर मध्ये तुम्हाला लगेच आराम जाणवेल. तर फ्रेंड्स, हे जबरदस्त उपयोग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.